हे राजकीय आमच्या ईडी आमचा महाराष्ट्र सरकार चाहतात आहे का? आणि ईडी जे आहे आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे? त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूड भावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही तर तुम्हाला माहीत आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे, कोविडमध्ये किती पैसे खाल्ले आहेत, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, खिचडी 300 ग्रामची 100 ग्राम केली, त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले, हे सगळं रेकॉर्डवर आहे. मग आम्ही त्यांना काय म्हणायचं? कपनचोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं? मी अगोदर पण म्हटलेलं आहे. त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या आरोपा पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नये आणि कोणाला घाबरण्याची काय आवश्यकता आहे? जे काय होईल दूध का दूध पाणी का पाणी, आणि कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे? आणि पुन्हा एकदा सांगतो, आमचं सरकार आकसापोटी सूडभावनेपोटी कुठलीही कारवाई केलेली नाही, करणार नाही. जे आम्ही लोकहिताचं काम करतोय, या राज्याला पुढे नेण्याचं काम करतोय, तुम्ही बंद पडलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना देतोय. आज सगळ्या राज्यामध्ये प्रकल्प सुरू आहेत, एक एक प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे. 12 तारखेला एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचं विरोध उद्घाटन होत आहे. अशा प्रकल्पांना ज्या विरोधी पक्षाने विरोध केला त्याला आम्ही चालना देतोय. त्यामुळे त्यांना पोटदुखी सुटलेली आहे, त्याचमुळे पोटसूळ उठलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि म्हणून खोटे नाटे आरोप ते करतायत, आम्ही आरोपाला कामाने उत्तर देतोय. रवींद्र वायकरनी जोगेश्वरी येथे जो 5 स्टार घोटाळा त्यांचे नेते पार्टनर उद्धव ठाकरे यांच्या मदतीने केला, लहान मुलांचं खेळाचं मैदान फोर्जरी चिटिंग करून जुलै 2021 मध्ये 2 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम सुरू केलं, शिंदे सरकारने त्यांच्यावर कारवाई केली, FIR झाला, न्यायालयाने त्याला मान्यता दिली, यासंबंधी आधी मुंबई पोलिसांची चौकशी, आता ईडीची चौकशी छापे सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर ईडी आणखीन काही प्रकरणाची चौकशी करते असं मी ऐकलं आहे. जे 2017 मध्ये नोटबंदीमध्ये ह्याच रवींद्र वायकरचे पार्टनर चंद्रकांत पटेल पुष्पक बुलियनचा 160 कोटीचा घोटाळा होता, जे अलिबागला 19 बंगलो कोरलईला बांधले गेले त्यात पण वायकर आणि उद्धव ठाकरे, वायकरनी आणखीन काय काय घोटाळे केले हे सगळे या छापेत या धाडीत बाहेर येणार. आणि वायकरनी उद्धव ठाकरे सरकारचा काळात किंवा आधी जे काही फोर्जरी चिटिंग फ्रॉड केलं आहे त्या सगळ्यांचा हिशोब येत्या काय आठवड्यात जनतेसमोर मांडला जाणार. मला वाटतं की जे काही असेल ती वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. हा काही दबावाचा विषय नाही. मला वाटतं की काही वर्षांच्या पासूनची ही प्रक्रिया आहे, ते काही काल परवा अचानक आलेला हा विषय नाही.